राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये निवडणूक आयोगाने हा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने त्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश देखील दिले आणि या निर्णयाचं विरोधकांकडून स्वागत करण्यात येत आहे. ज्या व्यक्तीचा काउन्सिल संशय आहे आणि त्याच्याबद्दल जाहीरपणाला अनेक लोक बोलतात, सगळी सगळी जबाबदार समज दिसते, अशा व्यक्तीला एक्सटेन्शन देऊन त्यांच्या कौशल्यामध्ये ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न हा असह्य प्रयत्न होता. इलेक्शन कमिशनने योग्य निर्णय घेतला. आता ज्यांच्याबद्दल घेतला त्यांना जर स्वतःच्या संबंधी काही असेल त्याच्या फलावर कायमचा त्या कवा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, त्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. भ्रष्ट मार्गाने निवडणुका जिंकण्याचा महायुती सरकारचा जो कट होता तो या निर्णयाने उधळला गेला आहे. खरं म्हणजे अशी काय मजबुरी होती की रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची? 60 वर्ष वय झाल्यानंतर त्यांना त्या पदावर निवडणुका डोळ्यापुढे ठेवून जी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला, हा निर्णयच मुळात या राज्यातील होणाऱ्या निवडणुका फेर होऊ नयेत, विरोधकांचा गळा घोटला जावा आणि निवडणुका जिंकता याव्यात हा कट आणि कारस्थान मला वाटतं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने घेतलेला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाविरुद्ध आम्ही ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं की यांची बदली करा, त्यावेळेस त्यांनी थातुरमातुर उत्तर देऊन टाळण्याचा प्रयत्न केला. नंतर आम्ही लगेच दुसरा पत्र दिला. खरं तर या प्रदीर्घ अनुभव असलेले शरद पवार साहेबांसारखे नेत्यांनी या संदर्भात आक्षेप नोंदवला असताना आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजींनी पत्र दिलं असताना प्रदेश काँग्रेसकडून परत त्या पदावर ठेवणं हे असंविधानिक होतं आणि पारदर्शक निवडणुकांमध्ये हे खोडं टाकणारं होतं हे आता स्पष्ट झालेलं होतं. आज या निर्णयाचं स्वागत करताना देर आहे दुरुस्त आहे, निवडणूक आयोगाला शहाणपणा सुचला हेही आम्हाला याचाही आम्हाला आनंद आहे. परंतु महायुती महाभ्रष्टयुती वाममार्गाने कमवलेला जो पैसा आहे धन आहे त्याचा वापर करून आणि शासनाचा प्रशासनाचा गैरप्रकाराने वापर करून निवडणुका जिंकण्याचा कट आज उधळला गेला हे आता स्पष्ट झालेलं आहे. मी निवडणूक आयोगाचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. पण ज्या पद्धतीनं झारखंडचा आणि वेस्ट बेंगॉलचा बदलवला गेला होता की निवडणुका जाहीर झाल्याबरोबरच केला होता, पण रश्मी शुक्लाला इतके दिवस का लागलेत हा एक प्रश्न अनुत्तरित अजूनही आमच्या मनात आहे. पण यांना आता त्या पदावरून हटवलं गेलं पण त्यांना निवडणुकीच्या कुठल्याही या व्यवस्थेमध्ये त्या राहिल्या नाही पाहिजेत याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी एवढी आमची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे. सर हिंदी में बताइए, लक्ष्मी शुक्ला को हटाने आपकी मांग भी थी, क्या कहो? देखो चुनाव आयोग का मैं धन्यवाद करूंगा, जिस तरह से एक आईपीएस पोस्ट पे बैठकर राज्य की पुलिस महासंचालक पद पे बैठने के बाद बीजेपी को सपोर्ट करने वाली ये अधिकारी थी, अपोजिशन वालों के फोन टैपिंग करने का काम ये कर रही थी. इनके बारे में हमने कई बार कंप्लेंट की, इनके ऊपर एफआईआर था, राज्य सरकार ने उसको अपने चुनाव के फायदे के लिए उनको इस पोस्ट पे बिठाया था. हमने चुनाव आयोग को कंप्लेंट की, एक बार नहीं तो 3 बार की, और चुनाव आयोग ने जिस तरह से झारखंड के डीजी बदला उस तरह से वेस्ट बंगाल का डीजी बदला, लेकिन महाराष्ट्र की डीजी को बदलने को इतना समय क्यों लगा ये प्रश्न हमारे आज भी अनुत्तरित है. मैं इतना ही कहूंगा कि रश्मि शुक्ला को चुनाव से कोई भी संबंधित पोस्ट पे ना बिठाया जाए यही मांग हमारी रहेंगे. रश्मि शुक्ला हा भाजपसाठीच काम करत होत्या, त्यांनी आमचे विरोधकांचे फोन सातत्याने टेप केले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते. आम्ही राज्य सरकारला वारंवार सांगितलं की अशा अधिकाऱ्याला
महत्त्वाच्या पदावर बसवू नका, पण दोन वर्षाचं अवैध एक्सटेन्शन देऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी आपल्या निवडणुकीच्या फायद्यासाठी या रश्मी शुक्लाला या पदावर बसवलेलं होतं। त्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केल्यात। निवडणूक आयोगाने त्या तक्रारीची दखल घेतली, पण इतका वेळ का लागला हा एक प्रश्न आमच्याजवळ अनुत्तरित आहे। भाजपसाठी सरळ काम करणारी ह्या अधिकारी होत्या, हे याच्यातून स्पष्ट होते। यांना कुठल्याही निवडणुकीशी संबंधित पदावर बसवू नका, एवढी आमची निवडणूक आयोगाला विनंती राहणार। चुनाव आयोग पदस्थापना अजून कुठे दिलेली नाही, तुमची ही पण मागणी आहे की निवडणूक प्रक्रियेत कुठे राहू, बिलकुल असावी नाही। त्याला दोन वर्ष एक्सटेन्शन दिलेलं आहे, त्यांचा कार्यकाल संपलेला आहे, त्यामुळे कार्यकाल संपला असल्यानंतर त्यांना त्यांना घरी पाठवलंच पाहिजे। पण तरी राज्य सरकार ची काही कृपा झाली आणि त्यांना निवडणुकीच्या संबंधित कुठल्याही भागामध्ये ठेवू नये, एवढं आमची त्याला विनंती राहणार। लवकरात लवकर डीजी आदेश जाहीर करावा असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। बिलकुल केलंच पाहिजे, कारण की अखेरी निष्पक्षपाती या पदावर मुख्य महासंचालक बसला पाहिजे ही मागणी आमची मागच्या काळातही होती। हे पद राज्याच्या पोलीस विभागातलं महत्त्वाचं आणि प्रमुख पद आहे। जेव्हाच्या रश्मी शुक्ला या पदावर बसल्यात महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेला होता, त्या ठिकाणी सिनियर IPS अधिकाऱ्याची पोस्टिंग व्हावी आणि राज्यामधली ही गुन्हेगारी त्यांनी संपवावी ही भूमिका आमची राहणार आहे। भाऊ धनंजय पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की एकट्या मराठा समाजाच्या वर्षावर निवडणूक लढता येणार। बघा, ते त्यांचं मत आहेत आणि आम्ही काँग्रेसकडून कुठलीही भूमिका त्यांच्याबद्दलची मांडलेली नाही। प्रत्येकाला निवडणुका लढायचे की नाही लढायचं तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे। मी काही म्हणणार नाही, धनंजय पाटील साहेब स्वतः सक्षम आहेत, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता की नाही होता ते त्या पद्धतीचं मत ते मांडू शकतात। मला त्याच्याबद्दलची माहिती नाही, त्याच्याबद्दलच मी कुठलं वक्तव्य करणं बरोबर नाही। इतना लेट किंवा मोदीजी का दबाव था, केंद्र सरकार का दबाव था, झारखंड का डीजी तुरंत बदला जाता है लेकिन महाराष्ट्र का डीजी बदला नहीं जाता है। वो अवैध क्योंकि उनकी नियुक्ति जो की थी वो गलत थी, दो साल का एक्सटेंशन ये पद पे दिया गया था, ये दे नहीं सकते। लेकिन सरकार ने अपने फायदे के लिए इस तरह की उनकी पोस्टिंग की थी, केंद्र सरकार ने उनको मान्यता दी थी, इसलिए मैंने मोदी जी के ऊपर आरोप लगाया। अभी आप हम लोग खुश और सुख दुख की बात नहीं है, आखिर ये संविधानिक पद्धति से ये सब व्यवस्था चलना चाहिए। ये पद जो होते हैं IPS और IAS पद जो होते हैं ये किसी के उपकार के नहीं होते, ये राज्य के जनता के हित के लिए होते हैं और राज्य के जनता के पसीने से ये लोग पगार इनको दिया जाता है। तो इसलिए राज्य के जनता के हित के लिए इनके माध्यम से निर्णय होना चाहिए, ना कि कोई पार्टी के लिए लोग काम करे, ये हमारी मानसिकता। और IAS IPS अधिकारी ये जनता के सेवक बन के ही इन लोगों ने काम करना चाहिए। बघा, 3 वाजेपर्यंत हे सगळं अर्ज वापस घेण्याची वेळ आहे, आता 1:30 वाजलेले आहेत। मला असं वाटतं की प्रयत्न सुरू आहेत, 3 वाजेपर्यंत जवळपास पिक्चर क्लिअर होईल। संपर्कात आहात? आम्ही सगळ्यांसोबत संपर्कात आहोत आणि मला असं वाटतं की जवळपास महाविकास आघाडीमध्ये जवळपास सगळे विड्रॉल होतील आणि आम्ही आमोर समोर महायुतीच्या विरोधात लढू। जो वापस उसके ऊपर कोई कारवाई होगी, किसी को भी बक्सा नहीं जाएगा, सबके ऊपर कार्रवाई होगी। वो बंडखोर ना बने और पार्टी के आदेश का पालन करें। रामटेक संदर्भात काय होणार आहे की सांगली पॅटर्न सारखे मुळकांचा फॉर्म कायम राहील शक्यता? चर्चा चालू आहे, त्यांना विड्रॉल करायला सांगणे। बदली झाली, खरं तर उशीर झाला। आमची सातत्यानं तक्रार निवडणूक आयोगाकडे होती, रश्मी शुक्ला या भारतीय जनता पार्टीसाठीच काम करतात असा आमचा आरोप होता। मागच्या काळामध्ये त्यांनी संजयजी राऊत साहेब, नाना पटोलेजी, एकनाथजी खडसे यांचे फोन टॅपिंगचा आरोप त्यांच्यावर होता, नवे सत्य होतं।
त्यांच्यावर गुन्हे दाखल होते, त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित होती, परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं या सगळ्या कारवाई टाळण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले होते. आणि नंतर सरकार बदलल्यानंतर त्या या राज्याच्या डी जी झाल्यानंतर यांनी ज्या पद्धतीनं काम केलं पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली किंवा त्यांच्यासाठी जे आवश्यक आहे ते काम केलेलं आहे. आता त्यांची बदली होत असताना निवडणूक आयोगाने झारखंडसाठी, पश्चिम बंगालसाठी वेगळा न्याय लावला होता आणि महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय लावला होता. आता मी ही अशी मागणी करेन की त्यांनी या सगळ्या बदल्या होत असताना त्यांनी सुद्धा काही बदल्या केल्या, त्या राजकीय हेतूने प्रेरित असा माझा आरोप आहे. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये या आत्ता शेवटच्या काळामध्ये ज्या बदल्या झाल्या ह्या सगळ्या राजकीय हेतून प्रेरित आहे. या सगळ्या बदल्यांचा सुद्धा पुनर्विचार झाला पाहिजे, कारण या बदल्या करताना सुद्धा रश्मी शुक्ला यांनी केल्या आहे आणि ह्या पूर्णपणे सत्ताधाऱ्यांना पोषक अशा बदल्या केलेल्या आहेत. हे याच्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे या निवडणुकीशी संबंधित कामकाजात त्यांनी असू नये अशा प्रकारची सूचना, विनंती, मागणी आमची आहे.